फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान आहे, मोदींच्या नावानं निवडून यायचे आता कळेल मुंबईकर कुणासोबत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ठाकरेंनी 25 वर्षातील एक काम दाखवावं असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. प्रतिभाचा विचार, झोपडपट्टीवाल्याचा विचार, चाळकऱ्यांचा विचार हा कोणी जर केला असेल तर तो आम्ही केला. तुम्ही फक्त मराठी माणसाला भावनेच्या आहारी न्यायचं, तीच ती भाषणं करायची. आता बघा, निवडणुका आल्या, उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले, पहिला डायलॉग त्यांचा असेल मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणाच्या बापाच्या बापाचा बाप आला तरी तोडू शकत नाही, त्यामुळे आता तरी नवीन डायलॉग शोधा. आमचे जे जुने मित्र होते, जे मोदीजींचा एवढा मोठा फोटो लावायचे, निवडणुका आल्या की त्यांच्या पोस्टरवर उद्धवजींचा फोटो स्टॅम्प साईज आणि मोदीजींचा फोटो लाईफ साईज आणि त्या ठिकाणी मतं मागायचे, आता त्यांना खरं लक्षात येणार आहे की मुंबईमध्ये लोक कोणाच्या पाठीशी आहेत. माझा सवाल आहे उद्धवजींना, माझा सवाल आहे शिवसेनेला, अरे 25 वर्षात तुम्ही केलेलं एक मुंबईकरांकरता महत्वाचं काम दाखवा, एक काम दाखवा, ते दाखवू शकत नाही. या मुंबईच्या परिवर्तनाचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात आम्हीच त्या ठिकाणी केलं आहे.